दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्यावरले असून त्याच्याकडील एक गावठी कट्टा व दोन जिवंत कारतूस असा एकूण 22,000 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. आसिफ पॅरेलाल काटीक राहणार प्लॉट नंबर 31 प्रियदर्शनी नगर नगावारी असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे. त्यास परवाना विचारला असता त्यांना नसल्याचं सांगितलं आहे. तरी सदर गावठी कट्टा आसिफ काटीक हा परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशानं बेकायदेशीरित्या सोबत बाळगत असल्याची खात्री झाल्यानं सदर मुद्देमाल जप्त करून आसिफ पॅरेलाल काटेक याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल विशाल भालचंद पाटील स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या खबरीवरून देवपूर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम व कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील अशोक पाटील संदीप सरक रवींद्र माळी कुणाल पानपाटील उमेश पवार रविकरण राठोड विशाल पाटील आशांनी केली आहे. प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. धुळे जिल्ह्यात अवैध हत्यारांबाबतची मोहीम आपण सुरू केलेली आहे. त्या मोहिमेला चांगल्या पद्धतीने आपले अधिकारी आणि सर्व कर्मचारी काम करत आहेत. त्याच्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला एक अशीच अवैध शस्त्राबाबत माहिती मिळालेली होती. त्यावरून त्यांनी छापा घातला आणि नगावबारी देवपूर या परिसरात आसिफ पॅरेलाल खाटीक याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत. आरोपीवर गुन्हा भारतीय हत्यार कायदा खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही अतिशय चांगली कामगिरी LCB चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील APR प्रकाश पाटील हेड कॉन्स्टेबल संजय पाटील अशोक पाटील संदीप सरक रवींद्र माळी कुणाल पान पाटील उमेश पवार रवी किरण राठोड आणि विशाल पाटील यांनी केलेलं आहे. या संपूर्ण टीमचा मी